अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सडलेली सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून पोलीस आणि स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला। पोलिसांनी यावेळी रविकांत तुपकरांसह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आत्महत्या केल्यावरच मदत देणार का असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी रविकांत तुपकरांनी केली आहे। कापसाच्या हमीभावापेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून कापसाची हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे।